मुलांसाठी क्रूसाच्या वाटेची भक्ती। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। सुरुवातीची प्रार्थना। हे परमेश्वरा, आम्ही लहान मुले आज तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याबरोबर क्रूसाची वाट चालणार आहोत। येशूने आमच्यासाठी दुःख भोगिले व क्रूसावर मरण पावला म्हणून आम्ही त्याचे आभारी आहोत। येशूने मरण पत्कारून तुझी इच्छा पूर्ण केली। आम्ही देखील येशूप्रमाणे प्रामाणिक होऊन नियमित अभ्यास करावा, आईवडिलांची आज्ञा पाळावी व इतरांना मदत करावी म्हणून आम्हाला कृपा दे। पहिले स्थान, येशूला मरणदंडाची शिक्षा ठोठावतात। हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे। हे येशू, निरपराधी होतास, तरीही तुला मरणाची शिक्षा दिली गेली। तुझी थट्टा मस्करी करण्यात आली। तुझा कोणताही गुन्हा नसताना तू मरणाची शिक्षा भोगण्यास तयार झाला। आम्ही सुद्धा कधी कधी आमच्या मित्रमैत्रिणींची सुख नसताना त्यांना चिडवतो, मारतो व छळतो, म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर। हे प्रभू, आम्हावर दया कर। दुसरे स्थान, येशू आपला क्रूस वाहतो। हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे। येशूच्या शत्रूंनी त्याच्या खांद्यावर क्रूस लादला आणि येशू सुद्धा न भीता आपला क्रूस घेऊन समर्थपणे चालू लागला। आपण सुद्धा कधी कधी आपले स्वतःचे काम न करता ते दुसऱ्यावर लादतो, म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर। हे प्रभू, आम्हावर दया कर। तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा खाली पडतो। हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे। येशूने चापक्याचा मार खाल्ला होता, तो अशक्त झाला होता। ह्या परिस्थितीत क्रूसाच्या भार असह्य होऊन येशू क्रूसाच्या खाली कोसळतो, परंतु हिम्मत न हारता तो पुन्हा उठून आपला क्रूस उचलून परत कालवारीची वाट चालू लागतो। आपण ही कधी कधी परीक्षा व इतर गोष्टींना भिवून खचून पडतो, पण परत उठून चालण्यास तयार होत नाही, म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर। हे प्रभू, आम्हावर दया कर। चौथे स्थान, येशूला त्याची आई मरिया भेटते। हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे। येशू आपला क्रूस घेऊन चालत असताना रस्त्यात त्याला आपली आई भेटते। मरियेला आपल्या पुत्राला पाहून खूप दुःख होते, कारण ती त्याची आई असते। आपण कधी कधी आपल्या आई वडिलांचे ऐकत नाही, त्यांची आज्ञा पाळत नाही, त्यांना दुःखी करतो, म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर। हे प्रभू, आम्हावर दया कर। पाचवे स्थान, सिमोन सेरिनिकर येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो। हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे। येशू चापकाचा मार खाऊन आणि वजनी क्रूस वाहून थकून जातो, म्हणून शिपाई सिमोन सिरेनिकर याला येशूचा क्रूस
वाहण्यास लावतात. सिमोन सिरेनिकर कोणतेही कारण न देता मोठ्या मनाने येशूचा क्रूस उचलून चालू लागतो. आपण कधी कधी आपल्या मित्रांना त्यांच्या अडचणीमध्ये मदत करण्यास तयार नसतो, म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सहावे स्थान, वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. येशू थकलेला असतो, रक्ताने व घामाने त्याचा चेहरा भरलेला असतो. अशा वेळी वेरोनिका नावाची एक महिला पुढे येते व येशूचा चेहरा पुसते. येशू आपल्या चेहऱ्याचे प्रतिबिंब त्या रुमालावर देतो. आपण कधी कधी आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणींना त्यांच्या अभ्यासात आपला मदतीची गरज असूनही कळत नाही, म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सातवे स्थान, येशू दुसऱ्यांदा खाली पडतो. हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. थकलेला येशू पुन्हा एकदा क्रूसाखाली पडतो. तो दुसऱ्यांदा खाली पडला, पण तरीही मोठ्या कष्टाने उठून तो पुन्हा चालू लागला. आपणही कधी कधी दुसऱ्यांना वाईट बोलून त्यांचा अपमान करतो व त्यांना घायाळ करतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आठवे स्थान, येशू येरुसलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. क्रूस घेऊन चाललेल्या येशूला काही स्त्रिया भेटतात. स्वतःला दुःख झालेले असूनही तो त्यांचे सांत्वन करतो. आपण कधी कधी आपली आई, बहीण, आजी, मावशी व इतर स्त्रियांना मान देत नाही, त्यांचा अपमान करतो व त्यांना उलट बोलतो, म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. नववे स्थान, येशू तिसऱ्यांदा खाली पडतो. हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. ही तिसरी वेळ असते जेव्हा येशू खुर्साच्या भाराखाली पडतो. खुर्साचे वजन असह्य होऊन येशू तिसऱ्यांदा खुर्चा खाली पडतो. आपणही कधी कधी आपल्या जीवनात आपल्या वर्गातील गरजवंत मुलांना मदत करण्यास कमी पडतो, म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. दहावे स्थान, येशूला वस्त्रहीन करता. हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. क्रूसावर खेळण्या अगोदर रक्ताने व घामाने शरीराला चिकटलेले येशूचे कपडे शिपाई खेचून काढतात. येशूला खूप दुःख होते, पण शिपाई त्याची पर्वा करत नाही. आपणही आपल्या आजी आजोबांना मान न देता अपशब्द बोलून किंवा शिव्या देऊन त्यांना दुःखी करतो, म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. अकरावे स्थान, येशूला क्रूसावर खिळता. हे प्रभू, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. शिपाई येशूच्या हातात व पायात खिळे ठोकतात,
हातापायातून खिळे गेल्यामुळे येशूला खूप वेदना होतात, त्याला खूप दुःख होते. आपणही कधी कधी आपण अकारण हट्ट करून आपले आई वडील, भाऊ बहीण व मित्रांना क्रूसी खिळतो. म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. बारावे स्थान, येशू क्रूसावर मरण पावतो. हे प्रभू आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. येशूला क्रूसावर खिळल्यानंतर त्याला खूप वेदना झाल्या. तो त्या वेदना सहन करतो व शेवटी आपला आत्मा परमेश्वर पित्याकडे सोपवतो. येशू आपल्यासाठी मरण पावला. आपण कधी कधी आपल्या वाईट वागण्याने व बोलण्याने दुसऱ्यांना जिवंतपणे मरणाच्या यातना देतो. म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. तेरावे स्थान, येशूला क्रूसावरून खाली काढतात. हे प्रभू आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. येशूच्या मरणानंतर येशूचे अनुयायी येशूचे शरीर क्रूसावरून खाली काढतात. ते मेलेले शरीर त्याच्या आईकडे काही वेळ देण्यात येते. येशूने केलेल्या त्यागाचा तिला अभिमान वाटतो. आपण कधी कधी आपले आई वडील, भाऊ बहीण किंवा मित्र यांच्यासाठी त्याग करण्यास कमी पडतो व त्यांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल आभार मानत नाही. म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. चौदावे स्थान, येशूचे मृत शरीर कबरेत ठेवतात. हे प्रभू आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. येशूचे शरीर एका नवीन खोदलेल्या कबरेत ठेवले जाते. एका मोठ्या दगडाने ती कबर बंद केली जाते. जरी येशू आता मरण पावला आहे, तरी तो पुन्हा जिवंत होणार आहे. त्याचे पुनरुत्थान होणार आहे. आपण कधी कधी घाबरून जाऊन विश्वास ठेवण्यास कमी पडतो. म्हणून हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. अंतिम प्रार्थना. हे आमचे येशू, आम्ही लहान मुले तुझ्या बरोबर कालवारीची वाट चाललो आहोत. तू आमच्यासाठी मरण पावलास, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हाला तुझ्यासारखे होण्यास मदत कर. विशेष करून तुझ्याप्रमाणे आम्ही आईवडिलांना मान द्यावा, त्यांचे ऐकावे, भाऊ बहिणींची भांडणं न करावे, अभ्यास वेळेवर पूर्ण करावा व परीक्षेत चांगले मार्क मिळवून पास व्हावे. म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याद्वारे करतो. आमेन.